प्रवेश ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियांनो हल्लीच्या दिवसात रक्तदाब मधुमेह अशा आजारांनी अनेकांना आपल्या विळख्यात बंदिस्त केले आहे आणि याचे कारण म्हणजे आमची जीवन पद्धती अयोग्य आहार घेणे विशुद्ध आहार खाणे इत्यादी इत्यादी कधी आपण विचार केला काय की परमेश्वर सुद्धा आमच्याकडून काय खावे काय खाऊ नये याबाबत अपेक्षा करीत असेल परमेश्वर आमच्या बाबतीत बारीक सारीक गोष्टीही अतिशय गांभीर्याने घेतो त्याला असे वाटते की आपण पवित्र राहण्याचा प्रयत्न करावा आजच्या अध्ययनात आपण शुद्ध व अशुद्ध प्राणी याबाबत परमेश्वराने इस्रायल लोकांना काय आज्ञा दिल्या होत्या यावर अभ्यास करणार आहोत तर मग चला प्रियानो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोत्यानो पुस्तक अकराव्या अध्यायाचे दोन वचने आम्ही अभ्यासलीत आता तिसऱ्या वचनापासून पुढे आम्ही अभ्यास चालू करणार आहोत लेव्हिएचे पुस्तक अकरावा अध्याय हे लक्षात घेण्यासारखे आहे श्रोत्यानो की खाण्यास योग्य असे जे प्राणी व पक्षी याविषयी अनेको शतकांपासून आजच्या दिवसांपर्यंत सुसंस्कृत मानवाने एकच पद्धती अवलंबली आहे हे काही अकस्मात नाही देवाने हा फरक केला आहे व आपण काही प्राणी खाऊ इच्छिता काही नाही दुसरी एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे ती ही की त्या प्रांतात व त्या दिवसात काही प्राण्यांना खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असे व दुसऱ्या बाबतीत ते अयोग्य असे आज खाण्यासाठी योग्य व अयोग्य शुद्ध व अशुद्ध ह्यावर आमचा काही जोर नाही ह्या अध्यात अनेक नैतिक गोष्टी सांगितलेल्या आहेत श्रोतानो आम्ही पाहिलं की मानव पापाने भरलेल्या जगात राहत आहे आणि देवाने मानवाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे निवड करण्याचा अधिकार मानवाजवळ आहे एदेन बागेच्या बाहेर असलेला पापात पडलेला मानव त्याच्याजवळ अजूनही ते झाड आहे ज्याविषयी परमेश्वर म्हणतो की त्याने त्याचे फळ खाऊ नये मला वाटतं नैतिक उद्दिष्टे प्रथम आहेत आपल्याला आठवत असेल की जेव्हा पेत्राने ती वेगवेगळ्या जंतूंनी ouais, पक्षांनी प्राण्यांनी भरलेली चादर पाहिली तेव्हा परमेश्वराने त्याला ते खाण्यास सांगितले तरी तो ते खाऊ इच्छित नव्हता आणि नंतर परमेश्वराने त्याला सांगितले पाचव्या श्रो प्रेषितांची कृत्ये दहावा वा अध्याय अकरा ते पंधरा वशने प्रेषितांची कृत्ये दहावा वा अध्याय अकरा ते पंधरा वशने तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्याला झाला त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होते मग त्याने अशी वाणी ऐकली की पेत्रा उठ मारून खा पेत्र म्हणाला नको नको प्रभू कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको दुसऱ्या शब्दात परमेश्वर नियम बनवतो व मानवाने परमेश्वराच्या नियमाप्रमाणे आपले निर्णय घ्यायचे आहेत हा फार मोठा नैतिक पाठ आमच्याकरिता आहे आता आपण तिसरं वचन वाचूया अकरा वाध्याय तिसरं वचन पशूंपैकी ज्यांचे खूर विभागलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंत करीतात ते सर्व तुम्ही खावे कोणते प्राणी खावेत ह्याविषयी निश्चित करण्यासाठी हा नियम पाळावायचा होता अनुवादाचे पुस्तक चौदावा अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये ह्या गोष्टीला पुन्हा सांगण्यात आले आहे आणि त्या अध्यायात गाय बैल शेरडे मेंढरे बकरी हरण भेकर चितळ रानमेंढा रोही गवा इत्यादींची यादी देण्यात आलेली आहे लेव्हेच्या पुस्तकात शुद्ध व अशुद्ध ह्यामधील फरक फार चांगल्या प्रकारे दाखविण्यात आला आहे जरी ही नवीन आज्ञा नाही हा फरक प्राणीशास्त्राला अनुसरून नाही परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून मात्र आहे काही मूर्तीपूजक देश काही प्राण्यांना चांगल्या देवतांच्या स्वभावाशी गुणांशी जोडतात तर काही वाईट देवतांच्या देवाने सर्व प्राण्यांची निर्मिती केली कोणत्याच प्राण्याचा स्वभाव एखाद्या पापाला किंवा गुणाला दर्शवून नाही उदाहरणार्थ सिंह अशुद्ध आहे परंतु तो प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवितो व तो यहुदा यहुदा वंशाचा सिंह म्हणण्यात आले आहे आज ज्या प्रकारे काही संप्रदाय मानतात त्याप्रमाणे शरीर व आत्मा ह्यामध्ये काही रहस्यमय संबंध नाही जी व्यक्ती एखाद्या प्राण्याचे मांस खाते तिला प्राण्याचा स्वभाव मिळत नाही हा मूर्खपणा व अंधविश्वास आहे काही शाकाहारी लोक समजतात की जे लोक मांसाहारी आहेत ते क्रूर असतात पण मी अशा काही शाकाहारी लोकांना पाहिले आहे श्रोतनो की जे अत्यंत क्रूर आणि क्रोधी आहेत अशा प्रकारची धारणा व समज निवळ वेळगळपणा असतो इस्रायलांकरिता शुद्ध व अशुद्ध प्राण्यांमधील अंतर हे त्यांना इतर राष्ट्रांपासून अलग ठेवण्याच्या परमेश्वराच्या योजनेचा एक भाग होता सुद्धा कोशर अर्थात रीतीप्रमाणे वत गेलेल्या प्राण्याचे विशेष महत्व आहे यहुदी काही विशिष्टच भाग खात असत त्यांना सतत हे स्मरण करून देण्यात येत असे की ते अशा जगात राहत आहे जेथे त्यांना निवड करायची आहे ख्रिस्ती लोकांकरिता काही आत्मिक लागू आहे आम्ही आधीच पाहिले की मांस खाण्याविषयी काही विधींचे पालन करण्यामुळे योग्यता मिळते असे नाही परंतु हे मनोवेथक आहे की गायीचे रवंथ करणे हे मनन करणे ध्यान करणे ह्याला दर्शविते स्तोत्रसहिता पहिला अध्याय दुसरे वचन सांगते तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस करी मनन करीतो तो धन्य विश्वासणाऱ्यांच्या आत्मिक लाभासाठी मनन करणे हे फार आवश्यक आहे त्याचप्रकारे चिरलेले खूर विश्वासणाऱ्यांचे ह्या जगापासून दूर राहून चालणे दर्शविते इफ्फिसकारास्पत्रे चौथा अध्याय पहिलं वचन पहा इफिसकारास्पत्र चौथा अध्याय पहिले वचन म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणा शोभेल असे चाला पाचवा अध्याय दुसरे वचन पाचवा अध्याय दुसरे वचन आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चला म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून चपून चाला देवाच्या वशनांचे अध्ययन किंवा अभ्यास व विश्वासणाऱ्यांची चाल हे फार घट्टपणे बांधलेले आहेत तिमथ्याला दुसरे पत्र तिसरा अध्याय चौदा आणि पंधरा वशने सांगतात तिमथ्याला दुसरे पत्र तिसरा अध्याय चौदा आणि पंधरा वशने तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावायला समर्थ आहे याकोबाचे पत्र पहिला अध्याय बाविसावे वचन सांगते याकोबाचे पत्र पहिला अध्याय बावीसावे वचन वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता माझ्या देवाच्या वचनाशी बांधलेली आहे जर आपण ह्या जगात चालत आहात तर आपणाला रवंत करावेच लागेल अर्थात परमेश्वराचे वचन वाचून त्यावर मनन करावेच लागेल व आपणाला अलग राहून जे फक्त देवाचे वचनच निर्माण करू शकते ते जीवन चालावे लागेल देवाच्या वचनांचे अध्ययन करणारी व्यक्ती त्या वचनांची शिकवण जीवनात लागू करून आपल्या जीवनातील कार्य व चाल ह्याद्वारे ती देवाची संतान आहे हे दर्शविते काय आपण अशा प्रकारे आपली ओळख जगासमोर ठेवीत आहात काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला कोणी देवाच्या वचनाचे एक पुस्तक दिले त्या व्यक्तीने विचारले हे काय आहे त्या व्यक्तीने तिला सांगितले की हे देवाचे वचन आहे तिने ते पुस्तक वापस केले आणि म्हटले की मला ह्याची आवश्यकता नाही परंतु मी मात्र तुमचे जीवन पाहिन आता श्रोत्यानो आपण चार ते आठवशने वाचूया अकरा वाध्याय चार ते आठवचने पण जे केवळ रवंत करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर विभागलेले आहेत ते पशु खाऊ नयेत उंट हा रवंत करीतो पण त्याचा खूर विभागलेला नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा शाफान रवंत करीतो पण त्याचा खूर विभागलेला नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा ससा रवंत करीतो पण त्याचा खूर विभागलेला नाही म्हणून तोही तुम्ही अशुद्ध समजावा डुकराचा खूर विभागलेला आणि दुभंगलेला आहे पण तो रवंत करीत कर नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा त्यांचे मांस खाऊ नये व त्यांच्या शवांना शिवू नये तुम्ही ते अशुद्ध समजावे ही अशुद्ध प्राण्यांची वाढविण्यात आलेली सूची आहे निश्चितच ह्या प्राण्यांविषयी काही प्रश्न असतील फक्त भाजीपाला खाणारे प्राणीच रवंत करतात यामुळे मांसाहारी प्राणी अलग झाले आहेत परमेश्वराने उंट खाण्याविषयी चेतावणी दिली आहे शाफान हा सशाप्रमाणे असून खडकाळ भागात राहतो या अशुद्ध प्राण्याच्या शवांना शिव नये त्यांना अशुद्ध समजावे ह्याचे आत्मिक लागूकरण टाळण्याजोगे नाही नऊ ते बारा वर्षने बघा जलचरापैकी तुम्ही खावे ते हे जलाशयात समुद्रात व नद्या संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे जलचरांपैकी ज्या प्राण्यांना पंख अथवा खवले नाहीत असे समुद्रात व नद्यात संचार करणारे सर्व जलचर तुम्ही ओंगळ समजावे तुम्ही त्यांना ओंगळ समजावे त्यांचे मांस खाऊने व त्यांची शवे ओंगळ समजावे जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावे ह्या ठिकाणी श्रोत्यानो एक स्पष्ट रेखा अंकित करण्यात आलेली आहे जी प्राण्यांमध्ये सुद्धा आहे शुद्ध मासे दोन चिन्हांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहेत पंख वखवले असणारे शुद्ध हा नियम खाऱ्या पाण्यातील व गोड पाण्यातील अशा दोहोंना लागू पडतो ज्यांना पंख वखवले नाहीत असे सर्व अशुद्ध ह्याचे उदाहरण देण्यात आले नाही कारण ह्यामधील फरक फार स्पष्ट आढळणार आहे भूमध्य सागरातील गालिल समुद्र व यार्दे नदी ह्यातील मास्यांवर अवलंबून राहत तेथूनच त्यांना पुरवठा होई त्या लोकांच्या भोजनात माश्यांचे महत्व फार होते एरुश्लेम येथील एका दरवाजाला मच्छी फाटक म्हणण्यात येथूनच सागरातील मास्यांना आत आणण्यात व हे फार मनोवेधक आहे की नेहम्याच्या काळात ही एक समस्या होती कोळी शपात दिवशी मासे आत आणीत नेहम्याचे पुस्तक तेरावा ते सोळा ते बावीस वर्षने सांगतात तेथे सोरकरही राहत असत ते मासे व नाना प्रकारचे पदार्थ आणून शब्बात दिवशी यहुदी लोक व एरुश्लेमकर यास विकीत असत मग यहुदाच्या सरदार मंडळीशी वाद करून मी म्हणालो तुम्ही असले दुष्कर्म करून शब्बात दिवस पवित्र असा पाळत नाही हे काय तुमच्या वाडवडिलांनीही असेच केले ना त्यामुळे देवाने आम्हावर व या नगरावर हे सर्व अरिष्ट आणले ना तुम्ही शब्दात दिवस पवित्र न मानून इस्रायलावर आणखी अरिष्ट आणवयास पाहता शब्बा सुरू होण्यापूर्वी एरुश्लेमेच्या वेशीच्या आसपास अंधार पडू लागे म्हणून मी आज्ञा केली की वेशीचे दरवाजे लावून घ्यावे आणि शब्दात संपेपर्यंत ते उघडू नयेत शब्दात दिवशी काही एक बोजा आत आणता येऊ नये म्हणून मी आपले काही चाकर वेशीवर ठेवले एक दोन वेळा व्यापाऱ्यास व मालाची विक्री करणाऱ्यास एरुश्लेमेच्या बाहेर राहावे लागले तेव्हा मी त्यास दरडावून म्हटले तुम्ही कोर्टासमोर का उतरला पुन्हा असे केल्यास तुमच्यावर मी हात टाकीन तेव्हापासून ते पुन्हा शब्दात दिवशी आले नाहीत मग मी लेव्यास आज्ञा केली की शब्दात दिवस पवित्र मानून पाळावा म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा हे माझ्या देवा माझ्या हितार्थ माझ्या याही कामगिरीचे स्मरण ठेव आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून मासा बचाव कर शोत्यानं मासे लहान किंवा मोठे त्यांच्या आकारावर शुद्धता व अशुद्धता अवलंबून नव्हती परंतु लेवीच्या नियमानुसार ठरविला जात असे ज्या माशांवर पंख व खवले असत त्यांना शुद्ध व चांगले समजण्यात ये आता ही गोष्ट वाईट व वा चांगल्याकरिता कशी लागू पडेल विश्वासणारा तो आहे ज्याला पवित्र आत्म्याद्वारे गती मिळते व ज्याला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची वस्त्रे पांघरण्यात आली आहे हीच दोन चिन्ह आहेत ज्याद्वारे त्यांना ओळखण्यात येते हीच पंख व खवले आहेत आता तेरा ते एकोणीस प्रश्ने बघा अकरा वाद्य तेरा ते एकोणीस प्रश्ने पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे कारण ते ओंगळ आहेत गरुड लोळणारा गीथ कुरर घार निरनिराळ्या जातीचे ससाणे निरनिराळ्या जातीचे कावळे शहामृग गवळण कोकीळ निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे पिंगळा करढोक मोठे घुबड पांढरे घुबड पानकोळी गिधाड करकुचा निरनिराळ्या जातीचे बगळे टिटवी आणि वाघूळ पक्ष्यांच्या बाबतीत माश्याप्रमाणे प्राण्याप्रमाणे दृश्यचिन्ह नाही परंतु ते सर्व अशुद्ध आहेत त्यांच्यापैकी बहुतेक सर्व प्राण्यांच्या मास्यांच्या शवावर व इतर पक्ष्यांच्या शवावर आपले भोजन प्राप्त करतात पॅलेस्टाईनच्या अशुद्ध पक्षांची नावे दिलेली आहेत हा एक दुसरा मुद्दा आहे श्रोताना जो हे प्रकट करतो की मोशीची पद्धती इस्रायल राष्ट्रासाठी आणि पॅलेस्टाईन देशातील विशिष्ट भागाकरिता होते ह्यापैकी काही पक्षांची नावे आम्हाला विचित्र वाटतात आपण हे मांस खा किंवा नका खाऊ काहीच फरक पडत नाही मांस आम्हाला परमेश्वराजवळ पोहोचू शकत नाही नाही मांस आम्हाला परमेश्वरापासून दूर नेऊ शकत नाही खास मुद्दा हा आहे की ह्याद्वारे इस्रायलना अंतर करण्यास शिकविण्यात आले होते काय शुद्ध आहे व काय अशुद्ध आहे ह्याविषयी त्यांना निर्णय घ्यायचा होता आज आमच्याकरिता पाठ आहे की आम्हाला आमचे आचरण व आमचा व्यवसाय ह्याविषयी निर्णय घ्यायचा आहे ख्रिस्ताला स्वीकारायचे आहे वचनांचे अध्ययन करायचे आहे किंवा नाही देवाला संतोषविल असे जीवन जगायचे आहे किंवा नाही हा भाग एलियाच्या अनुभवावर प्रकाश टाकतो त्याला कावळ्यांद्वारे भोजन पुरविण्यात आले ज्यांना अशुद्ध मानण्यात आले होते एलियाने कावळ्यांना खाल्ले नाही पण कावळ्यांनी त्याला भोजन पुरवले ज्याने प्रत्येक गोष्टीत देवाच्या आज्ञेचे पालन केले त्याच्यासाठी हा एक नम्र करणारा असा अनुभव होता आता वीस ते तेवीस वशने बघा अकरा वाद्य वीस ते तेवीस वशने जितके सपक्ष प्राणी चार पायांवर चालतात तितके तुम्ही ओंगळ समजावे पण चार पायांवर चालणाऱ्या सपक्ष प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायासह तंगड्या असतात ते खावे त्यांच्यापैकी तुम्ही खावे ते हे निरनिराळ्या जातीचे टोळ निरनिराळ्या जातीचे नागतोडे निरनिराळ्या जातीचे खरपुडे व निरनिराळ्या जातीचे गवते टोळ तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावे चार प्रकारचे टोळ होते ज्यांना खाण्याची परवानगी होते निरनिराळ्या जातीचे टोळ सांगण्यात आलेले आहेत नागतोड्यांना उंच टेंगूळ असे खरपुड्यांना टेंगूळ व शेपूट असे गवते टोळांना शेपूट असे परंतु टेंगूळ नसे पुढे चोवीस ते अठ्ठावीस वशने बघा त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल जो कोणी त्यांच्या शवांना शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा त्यांच्या शवाचा एखादा भाग जो कोणी उचलेल त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे ज्या पशूचे खूर विभागलेले असून दुभंगलेले नाहीत व जो रवंत करीत नाही तो तुम्ही अशुद्ध समजावा जो कोणी त्यांना शिवेल तो अशुद्ध समजावा चार पायांवर चालणाऱ्या सर्व पशूंपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे जो त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे श्रोत्यानो त्यांना फक्त अशुद्ध प्राणी खाण्यासच मनाई नव्हते तर ह्या प्राण्यांच्या शवाला सुद्धा स्पर्श करण्यास मनाई होते स्पर्श किंवा संबंधाद्वारे अशुद्ध होणे हे तत्व ह्या ठिकाणी मांडण्यात आले आहे हे जीवनाचे एक फार मोठे तत्व आहे जे इस्रायल बंदिवासानंतर परतल्यानंतर पुन्हा सांगण्यात आले हा गैचे पुस्तक दुसरा अध्याय अकरा थे तेरा वचने सांगतात हा गैचे पुस्तक दुसरा अध्याय अकरा ते तेरावशने सेनाधीश परमेश्वरचे से म्हणतो याजकास शास्त्रार्थ विचारा की कोणी समर्पित मांस आपल्या वस्त्राच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराचा भाकरीला कालवणाला रसाला तेलाला किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला तर ते पवित्र होईल काय तेव्हा याजकांनी नाही असे उत्तर दिले मग हागे म्हणाला प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशाचाही शिवला तर ते अशुद्ध होईल ना तेव्हा याचकांनी होईल असे उत्तर दिले ह्या ठिकाणी श्रोताना आमच्यासमोर फार महत्वाचे तत्त्व मांडण्यात आले आहे स्वच्छता किंवा अपवित्रता संबंधाद्वारे एकापासून दुसऱ्याकडे परिवर्तित होत नाही हे उलट घाण पाप अपवित्रता हे संबंधाद्वारे एकापासून दुसऱ्याकडे संक्रमित होऊ शकतात एक विश्वासारी खित व्यक्ती ह्या जगात मिसळून पापाशी खेळून दूषित न होता राहू शकत नाही काही लोक हा दावा करतात की जर आपल्याला पापामध्ये हरवलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचे असेल तर तिच्या पातळीवर जाऊन तिला जिंकावे लागेल काय ते त्या प्रकारे हरवलेल्यांपर्यंत पोहोचू शकतात नाही ते स्वतः दूषित होतात व स्वतः त्या पापात पडतात नवीन करार ह्या बाबतीत अगदी स्पष्ट आहे यहुदाचे पत्र तेवीसा विवचन सांगते त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष माना पापाशी मिळवणूक करणे मिसळणे एक भयंकरशी चूक आहे आम्हाला दूषित होण्याविषयी फार सावधान राहायचे आहे श्रोतनो ह्या एका मोठ्या महान तत्वाचे स्मरण इस्रायलांना करून देण्यात आले जेव्हा ते रस्त्यावरून जाताना एखाद्या मृत कुत्र्याला किंवा अस्वलाला पाहात त्याला त्याचे मृत शरीर किंवा कुठलाही एखादा भाग उचलून नेण्याची परवानगी नव्हती हाड किंवा कातडी कुठल्याही उपयोगासाठी नेण्यास मनाई होती अन्न अवधानाने किंवा चुकून त्याने जर अशुद्ध प्राण्याच्या शवाला स्पर्श केला तर त्याला सर्व कपडे धुवावे लागत असत व पूर्ण दिवसभर अशुद्ध राहावे लागत असे हे आमच्यासाठी महान आत्मिक पाठ आहेत एक ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्ताने केलेल्या सोडवणुकीद्वारे पवित्र केलेल्या व त्याच्या नीतिमत्वाच्या वस्त्रांनी पांघरेला आहे परंतु जेव्हा आम्ही ह्या जगात चालतो तेव्हा आम्ही दूषित होतो आमच्यामध्ये अद्यापही जुना स्वभाव आहे मृत्यूनंतरच आम्ही पूर्णपणे पवित्र होऊन पापाच्या उपस्थितीपासून दूर होऊ शकू आता एकोणतीस ते एकतीस वशने बघा अकरावा अध्याय एकोणतीस ते एकतीस वशने सांगतात जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे मुंगूस उंदीर निरनिराळ्या जातीचे सरडे चोपई घोरपड पाल सांडा व गुहिऱ्या सरड जमिनीवर रांगणाऱ्या सर्व प्राण्यांपैकी हे तुम्ही अशुद्ध समजावे त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे हे प्राणी श्रोत्यानं जमिनीवर व वा जमिनीच्या खाली राहणारे होत त्यांना इस्रायलांनी वर्जित समजावे हत्तीच्या मृत शरीराला स्पर्श झाल्यास तो जितका अशुद्ध समजल्या जात असे तितकाच चितुंद्रीच्या शरीराला स्पर्श झाल्याने सुद्धा अशुद्ध ठरत असे ज्याद्वारे त्याला हे स्मरण करून देण्यात येत असे की तो ह्या पापात पडलेल्या प्राणी जगात राहत आहे व जितके मोठे पाप परमेश्वरासाठी तिरस्करणी आहे तितकेच लहान सुद्धा आहे धुळीचा कण व तुळे दोन्ही परमेश्वरासाठी सारखेच आहेत लहान पाप सुद्धा पाप आहे व त्याला टाळले पाहिजे श्रोत्यानो सुद्धा लोक लहान पाप मोठे पाप असा फरक करतात परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाप पाप आहे आणि पापापासून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता पापांची क्षमा प्राप्त करून घेण्याकरिता एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मारल्या गेला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि जो आज आमच्यासाठी स्वर्गात परमेश्वराजवळ मध्यस्थी करीत आहे श्रोतानो ह्या प्रभू शू ख्रिस्ताजवळ या आणि सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करून घ्या परमेश्वर आपणा सर्वास आशीर्वाद द्या हा कार्यक्रम आपणास आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियांनो माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणा सर्वात लाभदायक झाले असेल आज आम्हाला पुष्कळशी माहिती मिळाली आहे अशुद्धता ही केवळ अशुद्ध प्राणी खाल्ल्यानेच येते असे नव्हे तर त्यांच्या शवांना स्पर्श केल्यानेही येते हे आपल्याला आज समजून आले आहे पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि सोळावे वचन म्हणते तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे होय प्रियांना देवाची इच्छा हीच आहे की आम्ही पवित्र असावे म्हणजेच पापाचा लवलेश आमच्यामध्ये नसावा काय आपण या वचनाप्रमाणे कटिबद्ध आहात आपण प्रार्थना करू प्रभूजी आम्ही तुझे लेकर या नात्यानं तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत तुझं वचन आत्ताच जे आम्ही वाचलं प्रभुजी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जसा मी पवित्र आहे होय प्रभूजी आम्ही हे ओळखलेलं आहे आम्ही हे जाणलेलं आहे की तू पवित्र पवित्र देव आहेस आणि तुझी इच्छा तीच आहे की तुझ्या लेकरांनी देखील पवित्र असावं होय प्रभूजी आज अनेक गोष्टी तू आम्हाला दाखविल्यास सांगितल्यास ज्याच्याद्वारे आम्ही अशुद्ध म्हणतो होय बापा आमचं आचरण आमचं खाणं पिणं आमची जीवनपद्धती यापैकी द्वारे आमच्यामध्ये अशुद्धता येऊ नये ही तुझी इच्छा आहे आणि म्हणून प्रभूजी तुझी लेकरं या नात्यानं या जगामध्ये जगत असताना प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर योग्य मार्गांवरती चालण्यासाठी आणि म्हणून आम्ही प्रत्येकजण लीन होतो नम्र होतो नतमस्तक होतो आणि तुझ्या चरणापाशी येतो तू आमचा स्वीकार कर येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती केली आहे म्हणून तू ऐक आमेन आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा प्रभू आपणास मार्गदर्शन करो